नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांकडे शिल्लक असलेल्या रकमेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकांना मोठा दिलासा दिला. राज्यामधल्या 8 जिल्हा बँकांकडे शिल्लक असलेल्या 1 कोटी रुपयांच्या नोटा नष्ट करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. ही रक्कम चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक ताळेबंदामध्ये समाविष्ट करण्यात परवानगी देण्यात आली. ही रक्कम नष्ट करून ती बँकेच्या तोटा खात्यात दाखवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. मात्र जिल्हा बँकांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान दिलेला आदेश जिल्हा बँकांसाठी संजीवनी ठरणार आहे. या याचिकेसंदर्भात पुढच्या 2 आठवड्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.